नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अंतर्गत सात हजार पुरुष सुरक्षारक्षक कॉन्ट्रॅक्ट बेस अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा उमेदवारांकरता गुण यादीबरोबरच वर वर वेटिंग लिस्ट त्याचबरोबर हे नवे परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे तर चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर या परिपत्रकानुसार ज्या उमेदवारांची अंतिम निवड यादीमध्ये निवड झाली आहे तर अशा उमेदवारांची यादी आठ सप्टेंबर हो रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यामधील अनुक्रमांक एक ते चार हजार पाचशेपर्यंतचे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना प्रथम टप्प्यात विविध प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे प्रस्तावित आहे म्हणजेच या परिपत्रकानुसार ज्या उमेदवारांचे सिरीज क्रमांक अनुक्रमांक एक ते चार हजार पाचशेपर्यंत आहे अशा उमेदवारांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी बोलवलं जाणार आहे तर यामध्ये विविध प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर म्हणजेच ज्या ठिकाणी उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे अशा ठिकाणी हजर राहण्यासंदर्भातले मेसेज उमेदवारांना पाठवले जातील तर सगळ्यात लक्षात घ्या तर ही भरती प्रक्रिया पुन्हा दोन टप्प्यामध्ये होणार आहे 1000, एक हजार तर या सुरुवातीला अनुक्रमांक एक ते चार हजार पाचशे उमेदवारांना सर्वप्रथम प्रशिक्षणासाठी बोलवलं जाणार आहे तर अशा उमेदवारांना पुढील महत्त्वाची कागदपत्रे सुरुवातीला सोबत ठेवणे गरजेचं आहे आणि त्यांचे पुढील प्रकाराने मेडिकल आणि व्हेरिफिकेशन होणार आहे तर अशा प्रकारे प्रशिक्षण केंद्रावर हजर होत असताना पुढील महत्त्वाची कागदपत्रे उमेदवारांनी सोबत नेणे गरजेचं आहे तर यामध्ये पहिलं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र तर यामध्ये उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षणासाठी सक्षम असल्याबाबत शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल म्हणजे सिव्हिल सर्जन अथवा जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवार यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र त्याचबरोबर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना अग्रेषित केलेलं पत्र जोडण्यात आलेलं आहे तर याबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हे वैद्यकीय दे प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र तुम्हाला येथे दिलेल्या नेमून दिलेल्या सिव्हिल हॉस्पिटल किंवा सर्जन हॉस्पिटल तर या ठिकाणी तुम्हाला जाऊन हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवायचं आहे तर अशा प्रकारे हे वैद्यकीय तपासणी होण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे तर यामध्ये हॉस्पिटलचं नाव आहे त्याचबरोबर येथे विषय तपासणी करण्याबाबत आहे त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक विभागानुसार तुम्ही यातील कोणत्याही ठिकाणी असणाऱ्या शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय तर या ठिकाणी तुमच्या अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला तिथे मेडिकलसाठी जायचं आहे तर मेडिकलमध्ये तुमचा सी बी सी त्याचबरोबर हिमोग्लोबिन रक्तगट त्यानंतर मानसिक व शारीरिक सदृढ तपासणी म्हणजे सुरक्षारक्षक पदाकरता मानसिक व शारीरिक आरोग्य सदृढ असणे आवश्यक आहे आणि तसेच कर्तव्याच्या कार्यक्षमतेने व्यत्यय आणण्याचा कोणताही दोष विकृतीपासून मुक्त असणे आवश्यक आहे त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी देखील इथे होणार आहे त्यानंतर चष्मा न घालता तसेच उच्च ग्रेड रंग दृष्टीशेप तर अशा प्रकारची निदान चाचणी म्हणजेच चेकिंग होणार आहे त्याचबरोबर तर त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी देखील या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर गुडघ्यामध्ये जास्त गॅप पाय त्यानंतर जास्त शिरा त्यानंतर मोतीबिंदू असे प्रकार उमेदवारांना नसले पाहिजेत तर अशा प्रकारे हे मेडिकल म्हणजेच वैद्यकीय तपासणीचं परिपत्रक आहे तर अशा प्रकारे उमेदवारांनी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून हे मेडिकल वैद्यकीय तपासणीसाठीचा अर्ज म्हणजेच विनंती अर्ज तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला हे सबमिट करायचं आहे आणि नंतरच तुमची वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि ही वैद्यकीय तपासणी केल्याचं परिपत्रक तुम्हाला सुरुवातीला निवड प्रक्रिया करता तुम्ही ज्यावेळी जॉईन व्हाल त्यावेळी साधन करणे बंधनकारक आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारची निवड झाली आहे अशा उमेदवारांना कोविडचे कोणत्याही वॅक्सिनचे दोन घेतलेले डोस याचं प्रमाणपत्र तुम्हाला साधन करणे बंधनकारक आहे आणि त्यावेळी प्रशिक्षणासाठी जातेवेळी अठ्ठेचाळीस तास अगोदर कोविड नाईन्टीनची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करणे बंधनकारक आहे आणि याचबरोबर प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या उमेदवारांची संबंधित जिल्हा पोलीस अधिकारी अथवा आयुक्त यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे आणि जर प्रमाणपत्र मिळण्यास काही कारणास्तव विलंब होत असल्यास चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती प्रशिक्षण केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे उमेदवारांनी ज्या विभागातून अर्ज केला आहे अशा विभागामध्ये चारित्र्य पडताळणीचा अर्ज देखील तुम्हाला त्यांच्याकडून चारित्र्य पातळीचं प्रमाणपत्र देखील प्राप्त करायचं आहे अशा प्रकारे चालित्य पातळणीबाबतचा हा अर्ज आपल्या आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर हा अर्ज तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि तुमच्या संबंधित विभागाच्या पोलीस आयुक्ताचं इथे पत्ता आणि संपूर्ण या ठिकाणी ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्याचबरोबर त्यां तुमचं इथे संपूर्ण नाव येईल आणि अशा प्रकारे हा विनंती अर्ज कार्यालयीन आदेश त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे हा विनंती अर्ज तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमचं चाळित्य पडताळणीचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून प्राप्त होईल आणि जर प्राप्त झाले नाही लवकर आणि जर लवकर चारित्र्य पडताळणी अर्ज तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तिथे चारित्र्य साठी जर तुम्ही जर केला अर्ज आहे तर ह्या अर्जाची पावती देखील तुम्हाला चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या संबंधित विभागातून म्हणजेच एस आर पी एफमध्ये केला होता त्या ठिकाणी तुम्हाला हा चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पावती अथवा प्रमाणपत्र सबमिट करू शकता तर अशा प्रकारे चारित्र्य पडताळणीचा अर्ज उमेदवारांना सादर करायचा आहे पावती देखील चालणार आहे तर याचबरोबर प्रशिक्षणासाठी हजर होताना सिक्युरिटी डिपॉझिट दहा हजार रुपये आणि त्यातील पाच हजार रुपये रिफंडेबल असणार आहेत आणि पाच हजार दा रुपये नॉन रिफंडेबल असणार आहेत म्हणजेच तुम्ही प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहात त्यासाठी दहा हजार रुपये लागणार आहेत पाच हजार रुपये रिफंडेबल आणि पाच हजार रुपये नॉन रिफंडेबल असणार आहेत म्हणजे तुम्हाला पाच हजार रुपये परत मिळणार नाही तर अशा प्रकारे भरणा करणे आवश्यक आहे आणि सदर रक्कम प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना रोखीने अथवा ऑनलाईन प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता तर दहा हजार रुपये तुम्हाला फी भरायची आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे माध्यमे वापरू शकता आणि पाच हजार रुपये यातील रिफंड तुम्हाला दिले जाणार आहेत आणि याचबरोबर प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर होताना उमेदवारांनी पुढील पेटी साहित्य स्वतः खरेदी करावायचे आहे आणि यासाठी महामंडळाने निश्चित केलेल्या पी टी किट्स भत्ता एक हजार चारशे पन्नास त्यांना प्रत्यक्षात महामंडळाकडून नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या वेतन खात्यातून अदा करण्यात येईल म्हणजे तर या तर या नगसंख्येमध्ये खाकी पॅन्ट दोन नग असणार आहेत पांढऱ्या रंगाचा पी टी टी शर्ट दोन नग ब्लॅक सॉक्स दोन जोड त्याचबरोबर इतर तुम्ही मटेरियल पाहू शकता तर ही माहिती पाहून घ्यायची आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी पुढील महत्त्वाची कागदपत्रं घेऊन उमेदवारांनी हजर राहायचं आहे पहिले एक म्हणजेच वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर चारित्र्य पडताळणीचा अहवाल त्याचबरोबर उमेदवारांनी पॅन कार्ड त्यानंतर आधार कार्ड दोन झेरॉक्स प्रतिसह मूळ प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करायचं आहे आणि स्वतःचे पासपोर्ट साईजचे दोन फोटो त्याचबरोबर सोबत साहित्य दैनंदिन वापराचे कपडे स्वखर्चासाठी पैसे बेडरोल जेवणासाठी आवश्यक ताटवाटी ग्लास आंघोळ बाथरूमसाठी बादली मग इत्यादी साहित्य त्याचबरोबर खाकी रंगाची कॅप आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य आणि स्वच्छतेचे साहित्य तसेच आवश्यक जी बारावीचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचे सर्व मूळ कागदपत्रं असेल तर ती देखील तुम्ही सोबत बाळगायचे आहेत तर अशा प्रकारे ज्या उमेदवारांची पहिल्या सात हजार निवड यादीमध्ये निवड झाली आहे तर अशा उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी जातेवेळी तुम्हाला मेसेज आल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर पोलिसांचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर दहा हजार रुपये त्याचबरोबर पाच हजार रुपये तुम्हाला रिटर्न रिफंड मिळणार आहेत तर अशा प्रकारे आवश्यक साहित्य आणि त्याचबरोबर संपूर्ण आवश्यक कागदपत्रे तर अशा प्रकारे सर्व मटेरियल घेऊन तुम्हाला नियोजित ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला केंद्र दिलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया पुन्हा दोन टप्प्यामध्ये होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एक अनुक्रमांक पासून ते चार हजार पाचशेपर्यंतच्या अनुक्रमांकापर्यंतच्या उमेदवारांना या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बोलवण्यात येणार आहे आणि उर्वरित उमेदवारांकरता नवीन मेसेज तुम्हाला प्राप्त होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून सदरच्या प्रशिक्षण केंद्रावरती रुजू होताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा